गोंदिया पोलिसांकडून NDPS अंतर्गत गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई केली जाते. असं असताना गोंदिया शहरात अवैध व्यवसाय मात्र सुरूच आहेत. दरम्यान गोंदिया पोलिसांकडून राबवण्यात येणाऱ्या मोहिमेअंतर्गत एक व्यक्ती रायपूर येथून गांजा घेऊन गोंदियाला येत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली. यावरून रामनगर पोलिसांनी सापळा रचून रेल्वे स्थानक परिसरात छत्तीसगडच्या गांजा तस्कराला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून 5 किलो 140 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलाय. रॉबिन उर्फ दीपलाल चैनलाल पटलिया वय वर्ष 46 राहणार सूरजनगर रायपूर असं गांजा तस्कराचं नाव आहे. गोंदिया येथे छत्तीसगड राज्यातून गांजा पुरवला जातोय, त्यातूनच गांजाचा अवैध व्यवसाय सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शोधचक्र फिरवून तस्कराची माहिती घेतली असता एक व्यक्ती रायपूरवरून रेल्वे गाडीनं गांजाची खेप घेऊन गोंदियाला पोहोचत असल्याची माहिती गोंदिया पोलिसांना मिळाली. गोपनीय माहितीच्या आधारावर पोलिसांनी रेलटोली मालधक्का परिसरात सापळा रचला होता आणि रॉबिन उर्फ दीपलाल पटलिया याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान त्याच्याकडे 2 बॅग सापडल्यात. 85 बॅगांची पाहणी केली असता सेलोटेपने गुंडाळलेले 5 बंडल मिळून आलेत. हिरवा ओलसर पाने बिया फुले मिश्रित गांजा असल्याची खात्री झाली. एकंदरीत 1,28,600 रुपये किमतीचा 5 किलो 140 ग्रॅम वजनाचा गांजा आरोपीकडून जप्त करण्यात आलाय. यावरून आरोपी रॉबिन याला अटक करण्यात आली असून रामनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध NDPS कायदा कलम 8 क. 20-29 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लाबडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केले आहे. न्यूज रिपोर्टर चेतन समृत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन. तसेच आज 24 तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.